उल्हासनगर मध्ये नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकी कारवाई करण्याकरता आलेल्या वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकारी आणि हवालदार यांच्या सोबत स्थानिक व्यापाऱ्यांची बाचाबाची झाली. या दरम्यान मारहाण देखील करण्यात आली. या घटनेस जबाबदार असलेल्या आरोपींविरुद्ध हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगर मधील कॅम्प क्रमांक 4 मध्ये काही दिवसांआधी नो पार्किंगच्या वाहनांवर कारवाई करण्याकरता गेलेल्या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मारहाण झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शहरात उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 गाऊन मार्केट या परिसरामध्ये टोईंगच्या गाडीवर काम करणाऱ्या कर्मचारी तरुणांवर संतप्त स्थानिक व्यापाऱ्यांच्या जमावाने हल्ला करत त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून विकी कुकरेजा, गुलशन कटारी आणि नरेश कारीरा अशा तिघांना हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे.